मुंबई गुन्हे शाखा 11 नंबर युनिटने सॅक्सटॉशनमध्ये एक मोठी कारवाई केली आहे. आपण जर एकंदरीत दृश्य बघितलं तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मुलं आणि मुली आहेत सॅक्सटॉशनच्या जाळ्यामध्ये अडकत आहे. अशामध्ये क्राईम ब्रांच 11 नंबर युनिटने आहेत 17 मुलींनी सुटका केली आहेत आणि मोठी कारवाई केली. या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः क्राईम ब्रांचचे DCP आहेत ते निशांत सर आहेत. सर, काय एकंदरीत हा पार्टामधला कशा संदर्भात कसा पद्धतीने आपण कावं चमेट नावाचं ॲप डाउनलोड करायचे आणि त्या ॲपवर तुम्हाला काही पॉईंट्स खरेदी करावं लागायचे. तुम्ही जसे पॉईंट्स खरेदी कराल त्यावर तुमचं संभाषण सुरू व्हायचं. 3 मिनिटाला तुम्हाला फक्त बोलणी आधी करायची, त्याच्यानंतर पुढच्या स्टेजला जायचे आणि ते त्याचे अल्टिमेटली कपडे काढणे आणि त्याचं सेक्स चॅटिंग, सेक्स व्हिडिओ कॉल अशा प्रकारचं त्यांचं ॲडव्हान्समेंट व्हायचं पुढे. आपल्याला लिंक कशी लागली एकंदरीत हा गुन्ह्यामध्ये कुठपर्यंत आपण पोहोचलो आणि काय काय? आम्हाला काही स्पेसिफिक इन्फॉर्मेशन दिली होती की ह्या ठिकाणी ह्या 3 सेंटर्स चालतात असे, त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावर ट्रेड केली. एकंदरीत किती लोक आहेत यामध्ये आरोपी आणि किती लोकांना सुटका? एक मुख्य जो आहे जो ब्रिजेश शर्मा हा मुख्य आरोपी आहे, त्याला आम्ही कालच तिथे ताब्यात घेतलेला आहे आणि इतर 17 मुलींना आम्ही ह्याच्यात रेस्क्यू केलेले. यांची नोकरी त्या ॲपच्या नावाने नाही तर दुसरं काहीतरी डिजिटल डेटा एंट्री अशा नावाने त्यांना घेतलं जायचं आणि मग त्यांना प्रलोभन देऊन त्या ह्या बिझनेसमध्ये येण्यासाठी प्रवृत्त करण्यात यायचं. हे मुलींना जे म्हणतात आपण इंटरनेटच्या माध्यमातून त्यांना काम आलं, त्यांना मुलींमध्ये कुठली मुलींना अजून पण तक्रार केली होती का पोलिसांनी? आमच्याकडे आहे, मुलींचीच तक्रार आहे, त्यामुळे आम्ही त्याच्यावर ॲक्ट केले. सर, एकंदरीत आपण जर दृश्यमध्ये मुंबईमध्ये विशेष करून बघितलं, कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणात सेक्सटॉशनच्या घटना आणि मोठमोठे लोक यामध्ये अडकत आहेत, अशा लोकांना आपण काय आव्हान करतो? मला आपण कोण अडकत आहे हे मला कल्पना नाही, परंतु असे सेक्सटॉशनचे केसेस होतात कारण याच्यामध्ये एकतर माणसाचा चेहरा आणि समोरच्यांचा चेहरा लाईव्ह डिजिटल माध्यमातून येतो, अकाउंटचे डिटेल्स दिले जातात आणि इतर रजिस्ट्रेशनसाठी इतर जे तुमचे व्हायटल इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा शेअर केली जाते. तुम्ही सायबर क्राईमला फ्रॉड होण्यासाठी तुम्ही रिस्कवर आहातच. नाही, एकंदरीत आपण हे सर्व बघितलं तर मोठ्या प्रमाणात म्हणजे मुंबईकर आहेत या काही काळामध्ये सेक्सटॉशनच्या ह्याच्यामध्ये झाडामध्ये फसलेले आहेत किंवा गुन्हा वाढत आहेत, अशामध्ये लोकांना काय जे आता मी वेळोवेळी आम्ही सूचना दिलेल्या आहेत सायबर सेफ्टीच्या त्या कराव्या, परंतु ह्याच्यात सेक्सटॉर्शनपेक्षा ह्याच्यात स्वतःहून त्यांनी इंटरेस्ट दाखवून त्यांना व्हिडिओ कॉलिंग आणि व्हिडिओ चॅटिंग केलेले असं आमच्या समोर निदर्शनास आले. नक्कीच, जर आपण बघितलं तर मुंबई गुन्हे शाखा 11 नंबर युनिट जी आहे सेक्सटॉर्शनवर मोठी कारवाई केली गेली आहे. अशाच पद्धतीचे अजूनही काही यामध्ये लिंक होते का आणि डेव्हलप होतं का ह्याकडे अजून तपास आहे. 11 नंबर युनिट करत आहेत. त्यामुळे संदीपसोबत सत्यजित, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.